शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. नाशिक जिल्हा असेल, अहमदनगर जिल्हा असेल, निर्यात बंदीच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. त्यामुळे केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा तातडीने फेरविचार करणं गरजेचं आहे. 12 तारखेचे विशेष उल्लेखक 24 नंबर 15 नंबर 24. देशात कांद्याचे भाव वाढत असताना अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान झालेले आहे, त्यामुळे आणखी दर वाढू नये यासाठी केंद्राने कांद्यावर निर्यात बंदी घातली आहे. निर्यातीमुळे कांद्याच्या भावावर प्रचंड परिणाम होऊन कांद्याचे दर 1200 ते 1300 रुपयांनी घसरल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. महाराष्ट्रात या निषेधार्थ शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली आहेत. शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. नाशिक जिल्हा असेल, अहमदनगर जिल्हा असेल, या ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये, इतरही जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी 1900 ते 2000 रुपयाचा भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान होत आहे. निर्यात बंदीच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. त्यामुळे केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा तातडीने फेरविचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे या फेरविचार करण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्र शासनाकडे करावी अशी मागणी मी करत आहे. सन्माननीय अंबादास दानवे, दोन आहेत आपले, सभापती महोदय.